आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. महाराष्ट्र जैन साहित्य परिषद व लक्ष्मीसेन भट्टारक मठ कोल्हापूर यांच्या वतीने 23वे जैन मराठी साहित्य संमेलन 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी अब्दुल्लाट इथं होणार आहे, अशी माहिती जैन मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डी ए पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. नेमिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या हॉलमध्ये हे संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक महावीर कंडारकर हे भूषवणार आहेत, तर स्वागताध्यक्षपदी अब्दुल्लाट गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक आदिनाथ कल्लाप्पा कुरुंदवाडे यांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी 22 संमेलने झाली असून यामुळे प्रबोधनास वेग आला आहे. अब्दुल्लाट येथे होणाऱ्या संमेलनात ग्रामीण विषयांचा समावेश करण्यात आला आहे, विशेषतः जैविक शेतीची गरज व ग्रामीण बालकांसाठी बाल साहित्य संमेलनाचं नियोजनही करण्यात आलं आहे. यावेळी जवाहरचे संचालक के जे पाटील दादासो सांगावे, सुरेश शेडबाळे, आ क कुरुंदवाडे, क पा बेरनाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अब्दुल्लाट होऊन सुनील कोळी. संमती दिली आणि संमती नंतर मग त्यांचा एक आम्ही अर्ज घेतला आणि मग आमच्या कोल्हापूर लक्ष्मीसेन मठामध्ये जी कार्यकर्ते पुण्याला होते आणि आता काही कारणानुसार आपल्या मुलाकडे सातारला आलेले आहे, ते प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक महावीर कंडारकर यांची 23व्या मराठी जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली ही पहिल्यांदा पत्रकार परिषदेने हे घोषणा करतो. त्यानंतर आमचं दुसरं अतिशय महत्वाचं काम असतं ते या गावामध्ये जे काही साहित्यिक येणार आहेत, जे वाचक येणार आहेत, जे सहभागी होणार आहेत, या सर्वांचं 2 दिवस स्वागत आगत मागत करण्यासाठी एक स्वागत अध्यक्ष निवडण्याची एक प्रक्रिया एक पद्धत संकेत आहे. आणि याच आदरणीय आदिनाथ कोंडवाडे सर आमचे हे सुद्धा माझी तो नाही हे तुम्हाला सांगतो. तर या दृष्टिकोनातून या गावामधील सर्वच लोकांना एक व्यासपीठ द्यावं आणि त्या व्यासपीठावरून विशेषतः ग्रामीण जीवनाशी आवडीचे विषय आणि चर्चिले जाणारे विषय तज्ञांच्याकडून जे आहे त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून या समाजाला त्याचं प्रबोधन घडवावं या हेतूने यांच्याशी हेतूच केलं. 2-3 मीटिंग मध्ये यांनी आपला विचार केला आणि विचार करून आम्हाला त्यांनी संमती दिली आणि संमती नंतर मग त्यांचा एक आम्ही अर्ज घेतला आणि मग आमच्या कोल्हापूर लक्ष्मीसेन मठामध्ये जी कार्यकर्ते